स्वर्गवासी पूज्य आदरणीय दादा जो आपण जुलैमध्ये होणारा कार्यक्रम ऑगस्टमध्ये घेतलेला जवळपासच्या कार्यक्रमासाठी कारणा वेळ झालेला आहे. तर या कार्यक्रमासाठी आपल्या धनसुरेच्या पुणेश्वर विद्यालय होळ गुरुदेव विद्यालय मोरेवाडी आणि सानी गुरुजी विद्यालय गावकरणा या ठिकाणाहून आलेले ज्येष्ठ शिक्षक वराजी सर, त्याचबरोबर आमचे सहकारी देवेंद्र सर, सहकारी मॅडम आणि होळेश्वर मागे भोसले सर आणि या ठिकाणी परीक्षक म्हणून काम केलेलं ज्येष्ठ शिक्षिका काकडे मॅडम, ज्येष्ठ शिक्षक देवेंद्र सर आणि वैराजी सर यांनी तुम्ही जे केलेले भाषण आहे ते परीक्षक म्हणून सुंदर अशा प्रकारचं तुम्हाला याच्यामध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक काढण्याचं काम केलेलं आहे त्याच्याबद्दल या सर्वांचे माझ्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन. चारही शाळेचे वक्ते विद्यार्थी आणि विद्यार्थी यांचं पण हार्दिक अभिनंदन. त्याचबरोबर या महाराष्ट्र विद्यालयातले सुरुवातीपासून आतापर्यंत भाषण ऐकण्यासाठी शांत बसलेले समोर विद्यार्थी आणि विद्यार्थी यांचं पण हार्दिक अभिनंदन. त्याचबरोबर शिस्तीच काम जे केलेले विद्यार्थ्यांना शांत बसवण्याचं ते आमचे सहकारी मित्र कार्य ते अशा प्रकारचं समोर बसलेले विद्यार्थी करू शकणार नाही, जाणीव करू शकणार नाही अशा प्रकारचं त्यांनी महान कार्य केलेलं आहे. जे की दरवर्षी 1500 विद्यार्थी दहावी पास होऊन बाहेर पडतात. बाहेर पडल्यानंतर क्लास 1, क्लास 2 आणि क्लास 3 पर्यंत नोकरीचं काम करतात. जर आपण या ठिकाणी गोरगरीब विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे, हे गोरगरीब विद्यार्थी शिकू शकले नसते जर दादांनी शाळा काढली नसती तर. म्हणून या ठिकाणी होळेश्वर विद्यालय होळ, सांगली कृषी विद्यालय गावकरणा आणि गुरुदेव विद्यालय मोरेवाडी या ठिकाणाहून दरवर्षी जवळपास 1500 विद्यार्थी दहावी पास होऊन जातात. हे जे महान कार्य सूर्यासारखे तेजस्वी अशा प्रकारचे कार्य केले ते दादांनी केले आहे आणि याच्यामध्ये असं आता सूत्रसंचलन केलेल्या केव्ही सरांनी सांगितलं की 5वी ते 8वीच्या सुंदर अशा प्रकारचे भाषण केलेली तरंगा की दादांनी केलेलं काम आहे आणि मोठा आणि महान काम केलेलं आहे म्हणून त्यांनी सुंदर भाषण केले. परंतु त्यांनी सांगितलं की 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांनी तयारीची भाषण केलेली नव्हती. त्याचं कारण असं आहे की त्यांना विषय दिलेला होता की वृक्षारोपण पूर्ण जगात करायचे आणि शौचालयाचं महत्व पूर्ण जगामध्ये करायचे. त्याच्यामुळे त्यांच्याकडे व्याप्ती होती, काम जास्त होतं. निश्चितच पुढच्या वेळेला जो हा दादांचा कार्यक्रम होईल त्याच्यामध्ये ते तयारीशी भाषण करतील आणि लांडगे सरनी सांगितल्याप्रमाणे आपल्या चारही शाळेमध्ये या स्पर्धा न होता या ठिकाणी तालुका प्लेसवर ह्या स्पर्धा झाल्या पाहिजेत, जिल्हा लेवलवर स्पर्धा झाल्या पाहिजेत, मराठवाडा लेवलवर स्पर्धा झाल्या पाहिजेत, महाराष्ट्र लेवलवर स्पर्धा झाल्या पाहिजेत. कारण का की दादांना दलित मित्र पुरस्कार हा महाराष्ट्र शासनाने दिलेला होता. त्याच्यामुळे निश्चितच या स्पर्धा महाराष्ट्र शासनापर्यंत झाल्या पाहिजेत. निश्चितच या चारही शाळेमधून अशा प्रकारचा प्रयत्न करावा जेणेकरून की जेवढं मोठं काम केलेले दादांनी किंवा तेवढं गोरगरिबांना शिकवण्याचं शाळा काढण्याचं जे महान कार्य केलंय
ते दादांच्या सुरतीस निश्चित शांती मिळेल आणि त्याच्यामुळं या ठिकाणी हे महामंडळ कार्य करायला सगळ्यांच्या विचाराच्या माध्यमातून पुढे नेण्याचं कार्य करेल आणि या ठिकाणी जास्त वेळ न घेता आपलं निकाल करण्याचं किंवा याच्यामध्ये घोषित करण्याचं काम पूर्ण झालेलं आहे. या ठिकाणी काकडे केवी सर हे निकाल घोषित करतील आणि परत सर्व विद्यार्थ्यांचं